धर्मशास्त्रातील झोपेचे हे 22 नियम पाळा, निरोगी दीर्घायुष्य लाभेल, कीर्ती वाढेल. नंबर 1, सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये. नियम क्रमांक 2, देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये, मनुस्मृतीनुसार. नंबर 3, झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठू नये, विष्णुस्मृती. नंबर 4, विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे, चाणक्य नीती. 5, निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:40 ते 4:28 या दरम्यान उठले पाहिजे, देवी भागवत. नंबर 6, पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये, पद्मपुराण. नंबर 7, अत्री स्मृतीनुसार ओले पाय करून झोपू नये, कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. नियम क्रमांक 8, तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडानं कधीही झोपू नये, महाभारत. नंबर 9, नग्न झोपू नये, धर्मसूत्र. नंबर 10, पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते. नंबर 11, पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात, म्हणून हेही आपण टाळलं पाहिजे. नंबर 12, उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो, सतत मृत्यू भय असते. नंबर 13, दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते. नंबर 14, दिवसा कधीही झोपू नका, पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी 1:48 तुम्ही झोपू शकता. दिवसा झोपल्यानं आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते, हेही लक्षात आपण घेतलं पाहिजे. झोपेचा धर्मशास्त्रात सांगितलेला नियम क्रमांक 15, सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो, ब्रह्मवैवर्त पुराण. नंबर 16, सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपलं पाहिजे. नंबर 17, डाव्या कुशीवर झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर असते. नंबर 18, यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्यानं त्या दिशेकडे पाय करून कधीच झोपू नये, त्यामुळं कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्यानं स्मरणशक्तीही कमी होते, शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचं भयही वाढतं. नंबर 19, हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून कधीही झोपू नका. नियम क्रमांक 20, पलंगावर बसून खाणे पिणे हे सुद्धा अशुभ आहे. नंबर 21, झोपताना वाचन कधीच करू नये, असं केल्यानं नजर दोष निर्माण होऊ शकतो. नियम क्रमांक 22, कपाळावर टिळा लावून झोपणं अशुभ आहे, म्हणून झोपेच्या वेळी कोणत्याही प्रकारचा टिळा लावलेला असेल तर तो काढावा. मंडळी, हे होते धर्मशास्त्रानुसार झोपेचे 22 नियम. अशा पद्धतीने हे नियम पाळून जर तुम्ही झोपला तर तुमची कीर्ती वाढेल आणि जीवनामध्ये तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभेल. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.